आणला असून तुम्ही 2 तासाकरता तुमचा रोजदार आहे, त्याच्यानंतर काय चालणार आहे तुमचं? गेले त्याच्यातले 1.5 तास तुम्ही लय घोळलंय 6:30 वाजल्यापासून मला. ओ इतकं ज्या याच्यासाठी मी ग थोडे नेऊन डोळ्यालो त्या संसारातल्या लोकायला इतका वेळ देणं होईन. तुम्ही चांगलं कोंबडी आंडे घोळी ती तितकं घोळलंय मला 6:30 वाजल्यापासून. उभच राहा महाराज, उभच राहा. माणूस हुशार, मास्तर जरा चालूच असते. चालू या शब्दाचा अर्थ हुशार बर का, बे अर्थ घेऊ नका. बे अर्थ लय हो. एका गावात पाणी आलं, आमदार साहेब अचानक पाऊस पडल आणि विटेवरच्या मालकाच्या भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना, मस्त संध्याकाळी पाऊस पडवलंय, सोयाबीन सुकल्यात. हे शेतकरी राजा आहे. तर शेतकरी राजा जर जगला ना, हा देश जगत असतो, देश जगत असतो. 2-4 हरामखोर म्हणले आम्हाला लय पगार येत बैंगाने आहे. हरामखोरा, या शेतकरी राजानं गहू ज्वारीनं जायला पिकली तर तू सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खाशील का? नालाय का? अब्जानं जरी संपत्ती जवळ असली तरी गहू ज्वारीच्याच भाकरी खावा लागतात. आणि रक्ताचा घाम करून काढणारा राजा तो शेतकरी राजा आहे. तो पावसाशिवाय गोड होत नाही आणि त्याच्यासाठी पाऊस पडावा. हरी कृष्ण झाला जीव, कृष्ण क्रांत झाला जीव, गोड पुरावा. एका गावाला पाणी आलं, इतका पाऊस पडला ते गाव पाण्यात डुबलं. आपोआपला प्राण मुठीत धरून म्हातारे कोथारे तरुण आबाल वृद्ध लेकरं बाळ जनावर सोडून दिले, ते पोहून लांब गेले. माणसाला थोडंच पावता येते. ज्याला 2-2 मजली घर आहेत त्याच्या घरावर गेले. आणि मग जिल्हा परिषदला सूचना मिळाली की आमच्या गावात पाणी घुसलं, तुमच्यासारख्यांनी पाठपुरावा केला. आणि वरी फोन केला, आमके गाव पाण्यात अडकले, तिथले लोक बाहेर काढा. मग ते म्हणले सध्या आमच्याकडे 1 हेलिकॉप्टर आहे. असं म्हणतात ना वाटतं त्याला, 1 आहे आमच्याकडे, पाठवा म्हणले. 1 ते 1 पाठिलं तर त्याच्यात 4 जण पहिलेच बसून आले. काढायला कोणाला आले ते? ह्या पाण्यातल्या माणसाला. त्यान कशाला? 1 तर ते पायलटच पाठवान चलणार ड्रायव्हर हेलिकॉप्टरचं. हे मधात आले खपके 3 बसून, ते झाले 4, आणि त्याच्यात बसते 4च. आणि मग काय करा, काय करा, काय करा? तर मग आधी कोणाला बाहेर काढायचं? तर गावाची पूर परिस्थिती तपासायला 2-4 अधिकारी गेलते. त्याच्यात 1 मास्तर गेलते, एक मास्तर गेले, 1 बँकेचा अधिकारी गेला, 1 तलाठी गेला. हो असे काही लोक गेले, कलेक्टर गेले. तर मग कलेक्टरनं हेड ऑफिसला फोन लावला, अरे गाव तर वाचवाच पहिलं, आमच्या चौघायला वाचवा. आता वरच्यांनी सांगितलं 4 माणसं मध्ये बसते, 4 माणसाची कॅपॅसिटी, इंग्रजी शब्द आहे ना, त्याच्यामध्ये 4च बसते. तर आता 5वा बसत नाही, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी 1च पर्याय, आम्ही दोरी सोडतो. मग अशी दोरी सोडली. मग या दोरीला 1 मास्तर, 1 बँकेचा अधिकारी, 1 तलाठी आणि कलेक्टर चौघजण लटकले. तर त्या चालकानं सांगितलं 65 किलो वजन शिल्लक झाले. मर्यादेपेक्षा 65 किलो वजन शिल्लक झालंय. याच्यातल्या चौघापैकी 1 जणांना उडी हाना, अन्यथा मधले 4 आणि तुम्ही 4 आठी मरतो पाण्यात पडून. मग कलेक्टर साहेब म्हणले मी लय पैसे कमिलेत गडे. नदीला पूर कवा येत असतो माहिती आहे का? सगळ्या वड्याचं पाणी तिच्यात गेल्यावर. तसे बारके बुरके वडे मी चट बंद केले, मयाच घरी घेतले. तर मी भरपूर पैसे कमिलेत, काय ताण नाही, आता सुखाचा संसार आहे, मी उडी हाणतो. गुरुजी म्हणले कलेक्टर साहेब तुम्ही नका उडी हाणू, ज्यायचे ज्यायचे घरं वाहून गेलेत का,
त्याला इमानदारीनं घर बांधायला पैसे द्या. बर 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 मी नाही हाणतो, मी नाही हाणी. मग बँकेचा मॅनेजर म्हणला मी हाणतो. तर गुरुजी म्हणले मॅनेजर साहेब आहो नालायक दोन चार माणसं बँकेत घेऊन एजंट आला की त्याचं सकाळच्याला संध्याकाळच्याला क्रॉप लोन पास करता आणि ज्या शेतकऱ्याला ओरिजिनल 10 एकर जमीन आहे त्याला 200-200 कागद जमा करू करू त्याच्या नाकद मानता. असं करू नका, तुमचे पोरं झोपीत तुमचे अंगुठे घेतील. त्या मॅनेजरला काय म्हणले गुरुजी तुमचे पोरं झोपीत तुमचे अंगुठे घेतील, तुमच्या पितराला संपत्ती शिल्लक फाची नाही. तुम्ही एकच काम करा, निष्ठावंत शेतकऱ्याला क्रॉप लोन एका चक्रात पास करी जा. बर 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 मी थांबतो. मग तलाठी म्हणला मी हाणतो उड्या. तर गुरुजी म्हणले तलाठी साहेब एक काम करा, पूर परिस्थितीनं ज्याची खरी शेती वाहून गेली का त्याला तुम्ही दुष्काळाचा निधी द्या. आमच्या बंधूची बरीच वाहून गेली, त्याला 14,000 तलाट्यानं लिहिले. मग इतकं वाहून नाही गेलं तरी मला 92,000 आले ते 6 वर्षापूर्वी. गळ्यात शपथ खोट कशाल म्हणतो. ते म्हणलं कोणाचं ढेल आहे? बाळू महाराजाचं. लिहितच राहिलं वाहून गेलं लिहितच. ते तलाटी मेलं बी, आता जरी नाव सांगितलं तर सस्पेंड कोण करीन त्याला. मेलं मागच्या आठवड्यात ते, मी होतो त्याच्या मातीला, मी जिथे यायचं कशाला इचकू. मेलं ते तलाटी मेलं. तर ते काय म्हणला ते गुरुजी काय म्हणले त्या तलाट्याला, ज्यांची खरी जमीन वाहून गेली का त्याला घसारा फसारा दुष्काळ देत जा. बर 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 मग कोण हानीन? गुरुजी म्हणले आमच्या लोकांची लय संख्या, एक मास्तर गेलं तर काय होतंय. तर हे तिघ जण खुश झाले, तिघायनं टाळ्या वाजिल्या. तिघ मेले, फक्त गुरुजी वाचलं. इतके मास्तर लोक हुशार असते. 6:30 पासून बाळ्या घोळलाय इठाला. चुटकी वाजल्याबरोबर सूर्य गेला. हेच चाललं होत, काढून द्याला सूर्य. हलदा म्हणे द्याला काढून सूर्य. मालकानं सांगितलं आकाशात नाव घेतली हरकत नाही. सूर्याचा प्रकाश रतिशुकाला अडचण करीत होता, काढून द्यायला हरकत नाही. आता तिनं तिसरा मुद्दा टाकला, बैकरे सर लग्नविधी झाल्याच्या नंतर देवकर्म नावाचा एक विधी असतो, आपण ज्याला वरयात्रा म्हणतो वगैरे, कुलाचार शिष्टाचार वगैरे असतो, कुलदेवतेचा असं काही स्मरण वगैरे, देवदेवतेचं दर्शन घ्यावं लागते. आणि आपण प्रापंचिक जीवनामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये गोड वाढलेली माणसं आहोत आपण. काही देवताचर करायचं का नाही? तुला देवायचं दर्शन घ्यायचं का? दोनच सेकंद डोळे झाकले, सर्व देवाला सांगितलं 5 सेकंदात आले पाहिजे. आपोआपल्या विमानात बसून सगळे देवता हजर. आणि बायकोला सांगितलं पड पाय, आता पड पाय. आणि पाय पडायला सुरुवात केली. आता संसाराला काय हरकत आहे? 24 गोष्टीतल्या 3 सांगितल्या, 21 घरी गेल्या वाचा. दृष्टांत संपला, 3च गोष्टी पहा. दंगेतली नाव आकाशात नेता आली, इतकी ताकद अरुण बुवा. 2:30 दिवस माळीत आला, इतकी ताकद त्या महात्म्यात. सर्व देवता 5 सेकंदात 4-5 मिनिटात हजर आणल्या, इतकी ताकद. पण काम नाही जिंकत आला. हा पुरावा पक्का या साधूच. मग तुम्ही साधूचं नाव घेतलं पण तुमचा जरा रॉंग नंबर लागला होता. विठाला साधूचं नाव आणणार साहेब पाराशर. किती अधिकारी या पाराशरांचं एका स्त्रीशी लग्न झालं, तिच्यापासून व्यास नावाचे पुत्र जन्माला आले. आणि व्यासांचं एका स्त्रीशी लग्न झालं, तिच्यापासून एक ब्रह्मवेत्ता जन्माला आला. त्या ब्रह्मवेत्ता 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक मुनी श्री शुकाचार्य शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणवणी हरी झाले शुकाचार्य ज्यांचा नातू.
या विश्वातलं सगळं ज्ञान ज्याच्या मुखारविंदातलं उष्टय असे व्यास सुपुत्र जन्माला आले. एक महाराज म्हणला मला इतकं पाठ आहे, एक म्हणला मला इतकं पाठ आहे. अरे सुंबळ्या बोंबलू नकोस, हे तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितलंय. काय त्या बापाची जागीर आहे का? मी पाठ केलं पाठ केलं काय येड्यावाने दोन दोन मुठी थोत्रा वादळून बोंबलाय लागलास. व्यासोचिष्ट जगत्रया, या सर्व जगातलं ज्ञान व्यासांच्या मुखारविंदातलंय. हे मुलगा मुलगा, मग व्यासांसारखा मुलगा, सुखदेवांसारखा नातू अशी ज्याच्या कुळात जन्माला येते तो आजोबा किती अधिकारी असेल, पण काम नाही जिंकला. इतका कामी चित्र, इतका कामी चित्र. बघा, ज्याला 80,000 बायका होत्या, ज्याच्या भक्तीचं सूत्र ऐकत असताना शिवजी वेडावले, आणि शिवजीनं त्याला 7 कोटी सोन्याचं घराचं गाव दिलं. 7 कोटी घर होते त्याच्यात सोन्याचे, शुद्ध कांचनाची, अमावस्याच्या दिवशी प्रकाश पडायचा असे 7 कोटी सोन्याचे घर त्याच्या मंत्रोच्चाराला भरून दिले. कारण 10 तोंडानं मंत्रोच्चार करत होता. निधियाम कृष्णरोम यज्जायते कृष्णरोयज्जायास्तितायाम आपाम पति निरभयायाम देशायाम भारतेषु यत् महाराष्ट्रेषु सतायाम इंदुतटाम भवस्थितो इंदुतटास्थितायाम भुज पुनितो भयस्थिता सतालो ग्राम क्षत्रेणः तथा पुनितायाम बहुजन सर्वस्थितायाम क्षत्रेण बहुविदायाम कर्म निवृत्त जायते यतस वैद्यकीय क्षत्रः शैक्षणिक क्षत्रः व्यापारी च क्षत्रः राजाश्रय तत क्षत्रः तत कृषि कर्मा क्षत्रेषु यतायितेन सर्वस्थिता सताला क्षत्रेण यतम बहिकरे क्षर पुनितो यति सत्कार जाय यत कीर्तनो प्रगट्टे तथा गिरगाव पर शर्मन्ने मिमध्रो राजाश्रय बाबा साहेब शर्मन्ने तथा पुनितो सर्वानाम कृष्णदासा अति शर्मन्ने यत नाव माहित नाही विठला विठल गिरगावचा बाळ्या जरी इतका गोड म्हणतोय तर रावण किती गोड म्हणत असेल महाराज, कल्पना करा. तये मंत्रोच्चाराचे निधिवळे ते पाशुपता रुडता नवाळे तय पंचानना स्थित कळे स्तुतिवादा तय भुवन प्राकट्य स्थितो हेम स्थिता जायते ना. म्हणून लंका रावणान दिली. आओ इतका भक्तीमध्ये श्रेष्ठ, इतका भक्तीमध्ये श्रेष्ठ. एके दिवशी प्रसन्न होऊन पत्नी दिली, पण काशीतल्या मालकाचा मुलगा लय हुशार. हो म्हणून तर कोणत्याही पूजेला त्या काशीतल्या मालकाच्या मुलालाच बली ते माणूस मेल्यावर बी त्यालाच. हो माणूस जन्माला आल्यावर त्याला कोणतीही पूजा गणानंद्वांगणवदे गवामहंगवप्रिया गणपतीची पूजा असतील. आता त्या बाप्पांचं अधिष्ठान अनंत चतुर्दशीला रयान असतं त्यांचं. ते गणपती बाप्पानं आपल्या मातोश्रीला सोडिलो. इतका रावण भक्ती क्षेत्रात मोठा, श्रीमंतीचं सांगत असताना फार मोठा श्रीमंत. सोन्याची पुरी संघ घ्यायच्या लागी माणूस उतरे शोभा भंगार सांभाळण्यापेक्षा चांगलं आहे ना. सोनियाचे पुरे समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसा फार मोठा बंगले 80,000 सुंदर कामी माझी मुख्य राणी मंदोदरे मागे पुढे म्हणतोय पाषाण परेश भूमिजा बुलंद. एवढा मोठा वैभवशाली रावण 80,000 बायका
त्याची पत्नी एक इतकी सुंदर होती आमदार साहेब, इतकी सुंदर होती स्वर्णाताई, भारतातल्या प्रत्येक बाई आपण सुंदर दिसावं याच्याकरता दागिने घालतात, आपण नटावा याच्याकरता दागिने घालतात. अहो दागिने त्या बाईची विनंती करीत होते, सोन्यातला घाणपणा जाळायची ताकद जिच्या त्वचेत होती तिची त्वचा किती सुंदर असेल कल्पना करा. आणि अशी बायको मंदोदरी होती, तरी पण रावणानं एका पवित्र स्त्रीकडे पाहिलं, ती स्त्री जगाची मालकीन होती. तुम्हाला श्रीमंत किती करायचं, भिकारी किती करायचं, जिच्या हातात ते तिला लक्ष्मी म्हणतात, ही सातव्या अवतारातली त्रेतायुगातली लक्ष्मी सीता, हिच्याकडे फक्त वक्र दृष्टीनं पाहिलं. काम्या किती बेकार आहे पा, काम्या काम्या सांगतोय, हा नालायक काम्या किती बेकार आहे. नुसतं रावणानं तिच्याकडे पाहिलं, रावणाला सीतेला स्पर्श करायची ताकद नव्हती, आणि स्पर्श जरी केला तर रावणाचा काही उपयोग नव्हता. का? सीतेच्या जवळ एकाच व्यक्तीचा काम शिल्लक राहत होता, त्याचं नाव राम. रामाच्या व्यतिरिक्त जो भी पुरुष केला तो किलिंबे होत होता. मग काय रावणाला गळ्यात बांधायची होती का? तरी पण त्याच्या डोळ्यात काम उत्पन्न झाला. पंढरपुरातल्या मालकाने दुपारी 2:15 आपतो आपतो हाणला. इतका काम विचित्र, इतका पहा त्या रावणा काय झाले. शपक पुरावा. केवढा मोठा रावण, ज्याला 7 कोटी घर सोन्याचे होते, नुसत्या कामामुळे विचित्र झाले. इतका काम विचित्र. एका साधूने एवढी तपश्चर्या केली, इंद्रपद हालत होतो. इंद्रपद हालत असताना इंद्रानं विचार केला, आपलं पद जातंय, ते महाराज आता इंद्र होतंय, पण त्या महा इंद्राला अप्सरा, देवांगना, तिलोत्तमा, मेनका, रंभा याच्यापैकी एक अप्सरा होती. तिनं सांगितलं, त्या महाराजाला मी भष्ट करते. इंद्रान सांगितलं, स्वराज्यातला 1/4 हिस्सा देऊन टाकतो, पण मा पद नाही गेलं पाहिजे. ज्यानं 1000 वर्ष तपश्चर्या केली, इंद्रपद भेटायला जाणार, काम किती बेकार आहे पाहणं. आणि मग ही बाई त्या महाराजाच्या दर्शनाला गेली, बांगड्या वाजल्या बरोबरच महाराज रागवलं, हे थांबू नकोस इथं, चल पळ इकडं. आवाज आल्याबरोबर बाई पळायची, पण बाई पुन्हा 2-3 दिवसाला जायची. ते महाराज एके दिवशी म्हणलं, हे बाई काऊन त्रास द्याली, 15 दिवस झालं मला ताण द्याली, मला बाईची सावली जमत नाही, आणि कशाने इथे आलीस तू? ती म्हणली, महाराज मला एका महात्म्याने सांगितलंय, तुझ्या जीवनात आलेलं संकट त्याच दिवशी दूर होईल. आमक्या आमक्या पर्वतावर एक साधू आहे, त्या साधूचं दर्शन घेतल्यावर तू पुण्य वाढल, पाप संपेल, तू त्या साधूच्या दर्शनाकरता जाय. पण बाहेरून पाया मर पटकन. ती बाहेरून पाया पडली, ती कशाला पाया पडायला आलती, याचं वाजवायला आलती डबुलन, ती कशाची पाया पडती. वापस गेली, दुसऱ्या दिवशी आली, म्हणली, महाराज माझ्या आईने विचारलं, ज्या महाराजाच्या पाया पडली ते महाराज कसे दिसतील. महाराज म्हणले, जाय ते माईला म्हणे गाढ हवानी दिसत. ती म्हणली, मा गाढ हवानी दिसणाऱ्याच्या पाया पडावं कसं पाप जाईल, मला तुम्हाला बघूच द्या. महाराज म्हणला, एकदा दार उघडी तो पुन्हा शहाणपणा करू नको, काम लय बेकार आहे. जवळ गेल्यावर काय वाजन काय मिळच नाही. एक बाई एका महाराजाला म्हणली, तुम्हाला एकांतात बोलायचंय. महाराज संन्याशी होता. ते म्हणला, बाई तू ताण देऊ नकोस, मी एकांतात बोलणार नाही. काय वाजत करा म्हणे महाराज, पण तुम्हाला एकांतात बोलायचं, आज बोलू उद्या बोलू म्हणता म्हणता 2-4 वर्ष गेले. आणि शेवटी ते महाराजाला त्या बाईने सांगितलं, तुम्हाला आज मला एकांतात बोलायचं. बाई तुला एकांतात एक तास बोलतो, पण उद्या मग आई काय, उद्या स्नान झाल्याच्या नंतर तू लुगडन चोळी कुठं वाळू घालती? म्हणले, माझ्या ओळणीवर. उद्या लुगडन चोळी आंघोळ केल्याच्या नंतर आमच्या पर्णकुटीवर वाळू घाल, म्हणजे आमच्या झोपडीवर वाळू घाल, मग मी तुला एक तास बोलतो. त्या बाईनं लुगडन चोळी महाराजाच्या झोपड्यावर वाळू घातली, आणि महाराजाचं प्रवचन सुरू झालं. प्रवचन सुटल्यावर सगळी माणसं निघून गेले, आणि महाराज त्या बाईला नमस्कार करतात, बाई तू कधीपासून प्रवचन ऐकती? 15 वर्ष झालं इतक्या प्रवचनातलं आजचं प्रवचन. बाई काय पागल माणसं आहे तू महाराज, मी 15 वर्षापासून प्रवचन ऐकते, प्रवचन ऐकताना सगळी लोक तुमच्याकडे बघत होते, 15 वर्षात आज असा एक दिवस उजळला, सगळे लोक त्या लुगड्याकडे चोळीकडेच पाहत होते. महाराज म्हणले, बाई तू आज स्पर्श केलेली चोळी लुगडं जर माझ्या झोपड्यावर वाळलं तर इतक्या लोकांच्या पोटात साखर कालवली, तुला एकांतात बोलल्यावर हे मला फुकून देते मंजुळा, तुझ्या पाया पडतो, तू माझ्याकडे येऊच नको. इतका कामी चित्र असतो ना, हो इतका कामी चित्र. आणि ह्या महाराजाला ती बाई म्हणली, पाय पडायची, इंद्रपदाला जाणार महाराज, त्याचं नाव सांगत नाही, गुत्त थोडंच घेतलंय, सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर एक क्षण येत असते,
घामेन तुम्हाला ही उद्या घ्या गोळी किंवा दुसऱ्या कीर्तनकाराला इचारा. आणि मग त्या महाराजाचं दर्शन घेतलं. तिनं दुसऱ्या दिवशी आली रे, सांगितलं बाई तुला महिमा नको येऊ इथं. पुन्हा आली, चार पाच बारे आली. आता सहाव्या बारे महाराज म्हणले दार उघडीत नाही. बाई रडूत लागली, काय झालं गौरायला? ऐकन म्हणे लयच अवघड झालं. आणि दार उघड्या, बाई म्हणली महाराज किती जनता पापी हे. लोक म्हणले महाराजानं बाई मुद्दाम ठेवली. कोण म्हणलं? ती म्हणे नाव तरी कोणाकोणाचे सांगू, नाव तरी कोणाकोणाचे सांगू. आजी या संन्यासी भवे रांधे आराधिले सोये ते पुनिताग्र जाय दुराग्र सोय तयाचिओ. काय गोड वाक्य वापरलंय. या संन्याशाच्या जीवनात ती स्त्री आली. कोण म्हणतंय कोणाकोणाचे नाव सांगू? ते म्हणला आयुष्यभर तपश्चर्या केली, कवडीचं पाप केलं नाही, पण नालायक माणसं आपल्याला दोष लावतात, जाऊ दे लग्नच करू. आणि ती म्हणली बाई तुम्ही म्हणता लग्न करा, तुमच्या दाढीन मिशियान ते काय तसं ओपतं का? नको वाढेली सुपाडावानी जटा लोळायल्यात आणि असा नवरदेव असतो का? दहाच मिनिटात कापून येतो. आणि गेलं दुकानात. आणि दुकानात गेल्यावर दाढी कटिंग लगे डाय गी लावली, तलवार कट गीट मस्त. तिला म्हणलं आता तू तवरक साडी नेसून मी आत्ता येतो. दुकानातून बाहेर पडल्या होती दाढी कटिंग करणारा. म्हणला महाराज तुमची मालिश करायला मी येत होतो, तुम्ही संन्याशी येत म्हणून, पण तुम्ही संन्याशीहून दाढीन कटिंग डाय लावली, आता फुकट करीत नाही, पैसे द्या. आणि ते म्हणले माझ्याकडे कुठं पैसे आहेत? हे भीक मागायचं कटोरं द्या. आणि पैसे आल्यावर कटोरं घेऊन जा आणि मला पैसे द्या आणि कटोरं घेऊन जा. बाहेर आल्या म्हणले आता कुठं भीक मागायचंय? तिनं द्वारकान स्वयंपाक केला असेल ना. आणि घरी आला तर द्वारका कुठं? तवा संन्याशी म्हणला गंगा नाही पर्व काळ नाही काय कू जटा उतारा आशा तो केश नाशा बहती रहे जमुना आईशी रांड ठकडी मिली हजामले गया भगोना. इतका काम आहे विचित्र, इतका हलकट काम आहे. अहो इंद्रपद ज्याला भेटायचं त्याला भीक मागायचं कटोरं सुद्धा आमच्या नावी दादाने हिसकून घेतलं. इतका काम आहे विचित्र, इतका काम आहे. हा काम फार विचित्र, फार विचित्र, फार चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं कामानं, वाटोळं केलं. आणि हा काम ज्यानं जिंकला तो मात्र नराच्या यादीत. काम जिंकला की क्रोध आपण मत्यात थांबतो. कामची नाही ते क्रोधची कैसा तेथे कैसे भांडण रे रामगडाची आवडी मोठी मनोमिलन रे. ऐक खेळया तुला सांगतो जाणून खेळ खेळ ऐक खेळया तुला सांगतो जाणून खेळ खेळ रे. कामाच्या मुसक्या वळल्या. भारतीय संस्कृतीमध्ये 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्याशी मारुती राय. काम बांधव आवळून टाकला काम आवळून मारुती राय नराच्या यादीत. जास्त लग्न केले म्हणजे नराच्या यादीत नाही. चित्रकेतूचा नंबर पहिला लागला असता. येन भारते अधिष्ठितायाम राजा श्रयो मंडितानाम नामने चित्रकेतु भयो नाम कोटी भार्यानाम अर्जितो. एक कोटी बायका चित्रकेरूला, कोटी भार्या चित्रकेतो अष्टादश शते गोपी चंदा द्वादश शते जनका ऐंशी सहस्र लंकेशा सात शते तीन दशरथा चार चार दोन दोन करणाऱ्याची काय सांगायची कथा. एवढ्याला बायका करून नराच्या यादीत नाही. आपण दिशा यादीत येऊ. नराच्या यादीत येण्यासाठी काम आणि क्रोध जिंकणं गरजेचं आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे.
आध्यात्मिक शक्ती फार मोठी होती. हरिनामाने विश्व ढवळून काढलं, सर्वत्र तुकोबारायची कीर्ती पसरली आणि कोणत्या क्षेत्रात माणूस मोठा झाला की त्याला दगड मारित असतात मारित असतात मारित असतात. तुम्ही लक्षात घ्या, माणसाकडे मोठेपण आलं की त्याला काही ना काही काही, हा लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर बंद होत नसल तर हलकट माणसं त्याला दगड आणतात. जयांगी मोठे पण माणूस मोठा झाला की त्याला व्यातना असत. तुम्ही लक्षात घ्या, ज्या आंब्याला आंबे कधीच लागत नाहीत त्याला हलकटही दगड हानित नाहीत आणि चांगलेही दगड हानित नाहीत. आणि ज्या आंब्याला आंबे लागतात का त्याला नालायकही दगडे हानतात आणि चांगलेही दगड हानतात. आंब्याला कैऱ्या लागल्या उन्हाळ्यातच असतात ना, आता कव्हा लागायला आता हे जोड जोड केलेले आंबे आहेत ना, आता कव्हा बी पहिल्या उन्हाळ्यातच लागायचे. आणि उन्हाळ्यामध्ये आंबट पदार्थ माणसाला आवडतो. चांगला पट्टीतला कीर्तनकार, त्या प्रांतानं डोक्यावर घेतलेला कीर्तनकार आंब्याच्या झाडाखाली निहरी करायला बसला. 10:30 वाजले आणि आंब्याच्या कैऱ्या पाहून लुसलुस झालं पण हातच पुरण इकडं तिकडं पाहिलं आणि एक दगड घेतला ना आंब्याला हाणला. प्रांतातला प्रसिद्ध कीर्तनकार त्यानं दगड हाणून 2-3 कैऱ्या पाळल्या, पचून कैऱ्या निहरी केली. आणि रस्त्यानं जाताना एक नालायक आला, त्यानं तर झोडूनच आंबा नेला. म्हणजे आलेल्या ज्या आंब्याला आंबे लागतात त्याला सज्जनही दगड हाणतात आणि दुर्जनही दगड हाणतात. माणूस ज्या क्षेत्रात मोठा होईल त्या क्षेत्रात सगळीच माणसं चाफायचा प्रयत्न करतात. मला सांगा, रामेश्वर शास्त्रींसारखा माणूस तुकोबारायाच्या प्रतिष्ठेला चाफण्याचा प्रयत्न करत होता. रामेश्वर शास्त्री काय सामान्य व्यक्ती होती का? शास्त्री कोणाला म्हणत असतात का? ज्याचा हरिपाटरीवस होतो त्याला कसं म्हणता येईल? कारण पदव्या टाकणं सोपं असते पण गौरावयासाठी आणि स्वामी सेवेची कसोटी कोणालाही आचार्य कोणालाही पंडित कोणालाही शास्त्री म्हणता येत नसतं. या महाराष्ट्राच्या मातीत पहिले 3 शास्त्री आले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, जगन्नाथांना पवार आणि दुसरे शास्त्री तुकाराम शास्त्री महामुनी. महाराष्ट्रातले पहिले आमदार साहेब आणि काशी विद्यापीठातले पहिले हे शास्त्री. आता भरपूर शास्त्री आले असतील त्याबद्दल दुमत नाही, पण महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री होते. त्याच्यापैकी 3 शास्त्रीपैकी एक आता सध्या दैठणकर शास्त्री हयातीत आहेत. जगन्नाथांना काव्यतीर्थ होते, फार मोठे आचार्य होते जगन्नाथांना. असे शास्त्री एरवी पदव्या कोणाला? मला एक जणांनी शास्त्री पदवी टाकली. सप्ताह हिंदूचा पत्रिका छापायला मशीन मुसलमानाची बिचाऱ्याची, त्याची ती मुसलमानाची मशीन होती. त्याच्या दाल दुबले बाळू महाराज गिरगावकर शास्त्री कंसत्यायनं शास्त्री टाकला तर त्याचा काय दोष बिचाऱ्याचा? त्याचं छापायचं काम आहे. यांनी पैसे दिले आणि त्यांनी बिचाऱ्याने छापले, त्याला काय माहिती आहे शास्त्री कोण असते? पण छापणाऱ्याला कळावं गिरगावकर शास्त्री नाही म्हणून. आणि गिरगावकराला बरं वाटलं मला शास्त्री पदवी म्हणायले. मूर्खपणाचं टोके, हलकट पदवी अंगाला चिटकिल्यावर मळमळ व्हा, हलकट पदवी अंगाला चिटकिल्यावर मळमळ व्हा. आमच्या इथं ह्या कोरोनाच्या अगोदर एका व्यक्तीला पुरस्कार दिला, आदर्श रिकामी जागा पुरस्कार. मधला काय पुरस्कार होता सांगायला गुत नाही घेतलं म्या. आदर्श रिकामी जागा पुरस्कार. आमदार साहेब तुमच्यासारखे 10-5 माणसं आता यावत लागतंय तुमच्यासारख्या 10-5 माणसाच्या हातानं पुरस्कार दिला आणि त्याच्यावर 19व्या दिवशी त्याचं दारू पिऊन लिव्हर फुटलं आणि त्याला आदर्श रिकामी जागा पुरस्कार द्याला. 19 दिवसात कशी दारू पिली? त्यानं आधीपासून पिली तेव्हा फुटलं होतं ना. पण अशा लोकायला टेबला खालून कागद लांबू लांबू मग त्याला ते पुरस्कार भेटला. हे पुरस्कार देणाऱ्याचे पित्र पण नरकाल जातील. विठ्ठला पतिव्रता पुरस्कार कोणाला द्यावा? जी नवऱ्याला शिव्या देते तिला का? हे तिला तर माणूस नाही. जी बाई नवऱ्याची सेवा नीट करते का तिनं पंढरपूरला नाही गेली तरी पंढरपुरातला मालक तिच्या पाया पडतो, काशीला नाही गेली तरी काशीतला मालक तिच्या पाया पडतो. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरील सत्ता. सगळे हरिपाठ पाठन नवऱ्याला पिठलं हाटायला लावायली. अशी बाई ज्या गावात येतात त्या गावात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ उद्याच्या बाळ्यावर, खोटं जर बोलत असेल तर. जी बाई मालकाची सेवा कमी करती आणि जास्त देवदेव करते का? याचे त्याची फुलं चोरी ती दुसऱ्याची पाहत उठायच्या आधीच दारं वरबाडी ती आणि देवाच्या अंगावर फुलं टाकी ती. अशी चोट्टी ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. टकटक दिसायल्यात 5-6 जणी नवऱ्याला शिव्या देणाऱ्या. तुम्ही उभा राहा. पण याचं घरानं कसं होईल का? तुमचं शेकन त्याच्यामुळे यायला उठत नाही मी. उठाला पण
तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ मालकाची सेवा करी जा. पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकापेक्षा श्रेष्ठ आपल्या कपळाचा मालक आहे. आपला पती नावाचा हा देव सर्वात मोठा आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ताचार. पण करूयात फार मोठा गोड. बाईनं मालकाची सेवा करणं, मुलानं आई वडिलाची सेवा करणं सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, सर्वात मोठा परमार्थ आहे. त्याच्या सपेक्षा दुसरा परमार्थ दुसरा कुठलाच नाही. अहो तुमच्या आईचा सत्कार करावा अशी सद्भावना तुमच्या अंतकरणात झाली गुरुजी, याच्यापेक्षा मोठी सद्भावना कोणती? ही मोठी परमार्थाची पोच पावती. बऱ्याच लोकांना स्वतःचा सन्मान आवडतो पण मायबापाचा आवडत नाही, असे बरेच हरामखोर मी पाहिले. विठाला विठाला एक जण म्हणला इतकं कडक काऊन बोलतात? मी म्हणलं फिरू फिरू माईजलाय. अहो 3709 गाव झाले, तुमचं गाव तर 6 वर्षापूर्वीतले आहे, कुणाला येत नाही मी. इतके गाव फिरलो काय करायचं? महापोट करावण्यासारखं का? किती किती दिले देवाने, किती किती किती. आणि काय चोंबळायचं? 2-4 हजार पाकिटात जास्त घातले, बसू त्याच्या अंडरवेली धूत. एखाद्यानं जर 1 कोटी रुपये दिले आणि घरी गेल्यावर जर मी मेलो तर मागचेच खातील ना ते, त्याच्यापेक्षा कशाला नालायकाला चोंबळायचं? निंदात वास्तुती करावी निंदात वास्तुती करावी देवा, निंदात वास्तुती करावी करावी देवाची कीर्ती मानवाची वर्णन. इतराची स्तुती आमा ब्रह्म हत्या. अहो नालायकाची स्तुती करणं म्हणजे ब्राह्मण कापल्याचं पाप लागतं, कशाला बोकंडीवर हे पाप घ्यायचं? असो एखाद्याला राग आला असेल, येऊ द्या, काय हरकत नाही, ते आपल्याला आणणार नाही. तुला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव काय गरज नाही. 2 लोकांवर विश्वास आहे, भारताचा जवान या देशाचा जवान, त्याच्या पोटात जर पाप आला आमदार साहेब तर सकाळच्या आपण जिवंत नसणार आहे. भारताच्या देशाच्या जवानाच्या पोटात जर पाप आलं तर आपण देशातला एकही जिवंत राहणार नाही. म्हणून त्यांच्या अंतकरणात इमानदारी आहे, म्हणून आपण आनंदानं झोपतो. दुसरा विश्वास वारकरी संप्रदायातल्या लोकांवर. मी त्या दिवशी तीर्थधानुऱ्याला सांगितलं, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तूप तूप वाढतीवर भातावर, ही कोणाची ताकद आहे? पिठेवरच्या मालकाच्या नावाची ताकद आहे. एरवी तरी पुषे कोण आणि पावे देवासाठी मान. एरवी कोणी भूतानं विचारलं असतं का? कीर्तन परंपरा, भागवत परंपरा, रामायण परंपरा जर बाळू महाराजानं भजन परंपरा सोडली तर गिरगावकराला ऊस ताडायला पण येणार नाहीत. लोक म्हणते यल्लय घाम येतोय, हे ऊस कशात तोडी तू? पण ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा. एरवी तरी पुषे कोण पावे देवासाठी मान. महाराज लय लोक झळकले, त्याला कुत्र्यानं शेपटी आणल्या नाही, पण कीर्तनात तुम्ही प्रमाण म्हणल्याच्या नंतर अंतकरणाला ओलावा पडतोय. ही वारकरी संप्रदायाची ताकद. म्हणून तुम्ही मोठे संसारात लय मोठमोठाले डोंगरे पालते झाले. विठाला विठाला जगन्नाथांचं एक वाक्य ऐकील तुम्ही, ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. आरती ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. तू किता तुलने से ब्रह्म तुका से आले मनो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेवीले आरती तुका ज्याची परमार्थात रती. असे नाना प्रकारचे डोंगर पालते झाले. परमार्थिक क्षेत्रात फार मोठी किंमत. बघा ते तुकोबरायचा फार मोठा परमार्थ टोकाला गेला. विरोधक आहेत या विश्वामध्ये. रात्र आहे म्हणून दिवसाला किंमत आहे, दिवस आहे म्हणून रात्रीला किंमत आहे, शत्रू आहेत म्हणून मित्राला किंमत आहे, दुखतंय म्हणून वैद्याला किंमत आहे. एका नाण्याला बाजू जाऊन एक चीज आणि एक पट आहे, एकीकडची बाजू घासून टाका नाणं चलत नाही. विश्वामध्ये सुख दुःख रात्र दिवस चोर वगैरे सज्जन अशी सगळ्या गोष्टीची निर्मिती केली. तशी माणूस कित कोणाही क्षेत्रात उंच गेला की त्याला विरोध असतो. तुकोबराय नाना प्रकारचा विरोध करून आटोक्यात येत नाहीत, म्हणून तुकोबरायाच्या आचरणावर शिंतोडे टाकण्याचा प्रयत्न 6 लोकांनी केला. त्यांची नावं घरी गेल्यावर वाचा. या 6 लोकांनी मिळून एक स्त्री आपलीशी केली, ती त्या काळातली अत्यंत सुंदर 6 स्त्रियापैकी एक सुंदर स्त्री होती. त्याच्यापैकी 4 हिंदूकडे होत्या आणि 2 मुस्लिमांकडे सुंदर स्त्रिया होत्या. तुमच्यात पण 2 स्त्रिया सुंदर होत्या. कल्याणच्या सुभेदाराची सून इतकी सुंदर होती. साऊंड सिस्टीम गोड आहे, काय नाव आहे? सिद्दीक. सिद्दीक हो. आपल्याला काय करायचं यवराज आहे का नाही? वारकरी संप्रदायात जातीला काही सांगितलं नाही. उचनीचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. काय करायचं नाही, या क्षेत्रावर उभं राहून जातीचे उच्च थोडे हाणायचे नाही कोणाचे, अद्याप नाही. इथं जर उभं राहून कंबर बांधून जातीच्या बाबतीत बोलत असेल तर ते हरामखोर आपल्यात आलाय समजायचा. या संप्रदायामध्ये सगळ्या जातीची संत आहेत, सगळ्या जातीची संत आहेत, सगळी सगळी सगळी
लतीफ मोमीन कबीर मोमीन कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान काय काय लोक आहेत बघा तुम्ही उगच कोणालाही नाव देत सुटता आपला धर्म उंच जर न्यायचा असेल तर आपल्या धर्मात काय त्रुटी झाल्यात त्या त्रुटी दुरुस्त करून धर्म उंच जाईल माणसं उगच बसते आमख्यांना तमके कशाला तू बडवायला लागलास मांड्या सुमळ्या शेजाऱ्याला 700 टन जर ऊस झाला असेल तर त्याच्या ऊसात मशी हाती घातल्यावर आपला ऊस वाढत नाही त्यानं कुठली खतं घातली कोण्या वेळेला पाणी दिले कशी मशागत केली हे डोक्यात आणून आपला ऊस वाढेल असा प्रयत्न जो करतो त्याचा धर्म वाढत असतो दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणारे व्यक्ती धर्म आपला मोठा करू शकत नसते आणि दुसऱ्याच्या धर्माला शिव्या देणाऱ्या नालायकाच्या मागं लागणाऱ्या लोकांचे सुद्धा फजिती होत असते कधीबी लक्षात घ्या कधीबी उगच कोणालाही नाव ठेवायचं नाही आपल्या संस्कृती या वारकरी संप्रदायात जातीला कसल्याही प्रकारची किंमत नाही ठीक आहे चांगल्या जातीत जन्माला आला बिन पाण्याची पेत असेल तर उत्तम जाती जन्म क्रिया मंगळ क्या बात आहे उत्तम कुलात जन्म झालाय पण वागणं वाईट आहे वागणं वाईट आहे काही काही आपल्या संस्कृती शहाणे जन्माला आले चतुर आहेत हे काय कामाचे हाय का पुरावा सुद्धा चरण चुकून चुकून चरण चुकून सुद्धा चरण सुद्धा चरण आचरणशील व्यक्तीला किंमत आहे लय शहाणा झाला का तू मी ज्ञानेश्वरी पाठ केली हा तू काय आम्हाला मग मी गाथा पाठ केला घाल तू आमच्या अंगावर ट्रॅक्टर तू ज्ञानेश्वरी पाठ केलीस गाथा पाठ केलास रामायण पाठ केलंस हे सगळं पाठ केलं त्याच्यासारखं वागतो का याला महत्व आहे बाई कुंखू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती मानिती एका बाईनं कुंखाचंच पिठलं केलं काय नाव तुमचं हो सरपंच खांडेकर एक दोन वेळेस बऱ्याच ठिकाणी भेट झाली शिवाजीराव आपली नाव लक्षात येत नाही कधी कधी मेमरी कार्डावर लोड येतो होतंय ह्यांग काय करेल ते बारीकसं मेमरी कार्ड आहे बाळूचं होतंय तुम्हालाही धन्यवाद काय सांगू लागलो तुम्हाला एका बाईनं कुंखू लय मठ लावल्या पतीव्रत हो म्हणून तिनं कुंखाचंच पिठलं केलं 1/4 किलो कुंखाचं पिठलं केलं आणि पिठलंच कपाळाला चिटकिलं अख्ख्या बायका तिच्या पाया पडू लागल्या भागवत सोडं या संक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया तिच्या पाया पडू लागल्या मी एका बाईला विचारलं माय कसं काय तिच्या पाया पडल्यावर नवऱ्याला आयुष्य वाढत आहे म्हणलं आपण पाया पाडा आपल्या बायकोला वाढन मग बायको चांगले धोत्र धुती ना तिला आयुष्य वाढ हा का नाही आहे का नाही प्रपंचातलं एक अनन्य साधारण महत्व स्त्री स्त्री आणि पुरुष एक संसाररूपी रथाचे चाक आहेत याच्यातलं एक लहान मोठं झालं की गाडी उलथती तुमच्या एकट्यांना गाडा चालला त्याचं बरं आहे तुम्हाला सहकार्य नलाचं नाम काय म्हणामुळे वाढ दमयंतीमुळे वाढ कर्णाच्या नावाची व्याख्या कोणामुळे वाढली माहितीये का कादंबरी वाचा कर्णाची व्याख्या जर मोठी केली असेल तर वृषाली नावाच्या स्त्रीमुळे मोठी झाली फार मोठी ताकद आहे आपल्या प्रपंचात फार मोठी ह्या प्रापंचिक जीवनामध्ये तसं तुम्हालाही फार मोठं मिळालंय तुमच्या मंडळीचं सहकार्य मी बी इतका फिरता असेल ती मला बरी सांभाळती म्हणून ज्याच्या इथं इचकल आहे त्याला वरी किंमत नसती याची ऐकाची धड नाही त्याचे परत्र पुसशी काही अभंग लय सांगतून बायको थुत्री थांबते अरे सोंबळ्या तो संन्याशी व्हायला पाहिजे होतं विठाला अख्ख्या बायका तिच्या पाया पडला मी बी गेलो ती बाई म्हणली काऊन पाया पडतो रे म्हणलं माझ्या बायकोला आयुष्य वाढा कोण आहेस तू म्हणलं बाळू महाराज तूच भागवत सांगतो काय म्हणलं हो पडवा पाया तुझ्या बायकोला आयुष्य वाढत पण मी म्हणलं बाई तुमच्या पाया पडल्या प्रत्येक बाईच्या नवऱ्याला आयुष्य वाढत का हो तुमचं लग्न झालं का हो तुमचे मालक 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही ती बाई म्हणली 35 वर्ष झालं मी त्या मेल्याला बोलत नाही गावातल्या सगळ्या चांडाळणीला सांगितलं अशा नालायक बाईच्या पाया पडल्या तुमच्या मालकाला आयुष्य कसं वाढन ते बैंगणी 10-10 दिवसांना आधी मरते तुम्ही सगळ्या जणींनी उचला आणि पैठणच्या तळ्यात टाका हिला खाल्ल्यावर मासे तरी सुधरतील गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी हलकट पुरस्कार काय करायची नालायकपणाचं टोके असो या सगळ्या लोकांनी विचार केला तुकोबारायचं चारित्र्य आपल्याला
खाली आणायचे. आचरणाला किंमत आहे. धर्मवरी नेण्यासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. गंगाखेडच्या माऊलीचं वाक्य, तिथली मालकीन साध्वी जनाबाई, होका उत्तम चांडाळ आणि त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम कुळातला एका चांडाळ कुळातला नाही, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं डोकं. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे शिरी. पंढरपुरातला वारकरी आहे ना, त्यांचे पाय मी डोक्यावर घेते. किती मोठी ताकद आहे महाराज. वैष्णव सांभार धन्य त्याची माता. चर्मकाळ कुळात जन्माला आला, पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. उत्तम कुळात जन्माला आला, नालायकपणा करतो हलकट, त्याच्या आईला दूषितपणा दिलाय, कुळाला दूषितपणा दिलाय. जातीला काही संबंध नाही. अहो मुसलमानांच्या कुळात एक साधू जन्माला आला, त्या साधून पोटासाठी कपडे इनले. कपडे ते कपडा इकल्याच्या नंतर तो कपडा ज्याच्या घरी गेला तो कपडा भजन म्हणत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम गो, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम गो. शपथ पुरावा आहे, नंतर कोणी काड्या करायच्या नाही. पण हा शेला कबीरानं इनला, कबीरानं. त्या कबीर नावाचा मुसलमान, तो तांबुळ्याच्या कुळात जन्माला आलेला साधू, निष्ठावंत वारकरी कबीर, या कबीरानं इनलेला शेला ज्याच्या घरी गेला तो शेल्याच्या धाग्या धाग्यातून राम राम नाव निघत होतो. तो जातीनं मुसलमान होता. अंगर्षा नावाचा फकीर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची घोंगडी घडी करीत होता. तो अंगर्षा फकीर म्हणजे ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा होता. कोणाला फकीर म्हणतात? कदुकांना धुपन काढणार असा फकीर होता का तो? अंगर्षा फकीर, हिरव्या रंगाची कपणी बांधलेली, हिरव्या रंगाची लंगोटी, हातात चिमटा, आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात त्यानं भजन म्हणायचं. लाई लाई लाईला, लाई लाई लाईला, लाई लाई लाईला, लाई लाई लाईला. त्या फकीराने चिमटा वाजिला की त्या प्रांतात पाऊस पडत होता, आणि तो प्रांत सुखी होता. तो फकीर तुकोबारायचा शिष्य होता. विठाला प्रत्येक जातीमध्ये हलकट माणसं आहेत, आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून वारकरी संप्रदायात कोणाही जातीला नाव ठेवत नाही, बिलकुल नाही. वारकरी संप्रदायात कुठल्याही जातीला नाव नाही. वाईटाला ठेवा, चांगल्याला कुठे, काही जातीचा काही संबंध नाही आपल्याकडे. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तू आईसा वेदशास्त्री. चांगलं वागणार. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे? तो कोण्या कुळात जातील? ज्याच्या मुख पवित्र आहे, ज्याची वाणी पवित्र. साचाने मवाळ मुतले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळा अमृताचे. काय करायचं जातील? रस्ता विचारला, बैकरे सरांच्या गावाला सतळ्याला जायचंय, रस्ता कोणीकडे? सरळ जा डावीकडे वळा. आम्हाला ते उद्धव सर भेटले होते, सरांनी सांगितलं होतं, आणि बाळू मुंडे आमच्या सोबत होता, त्यानंही सांगितलं. पण विचारलं बाळू महाराजानं, सतळ्याला रस्ता कोणता आहे? इकडं. आमचा ड्रायव्हर म्हणला, मुसलमान इकडे जा म्हणले, आपल्याला गाडी इकडे न्यायची. गेली ती नवकुंडाच्या झरीला आणि म्हणलं, ही सतळा नाही ना रे. मुसलमानाचं ऐकत असतात का? तुला काय घेणे, काय घेणे त्याला जातील? त्यानं रस्ता सांगितला ना आपल्याला खरा. काय करायचं त्याच्यावर मुसलमान काय? बरं ठीक आहे, जाती चेष्टा उडवायच्या. एकादशीच्या दिवशी एकादशी कोण धरते आमदार साहेब? आपले लोक. सोमवार श्रावण महिन्यातले, इमानदारीने सांगा तुम्हाला, बाळ्याची शपथ आहे. सोमवार कोण धरतंय? आपले लोक. एकादशी कोण धरतंय? आपले लोक. प्रदोष कोण धरतंय? आपले लोक. चतुर्थी कोण धरतंय? आपले लोक. केळं कोण इकतंय? एकादशीला केळी कोण खातेत? आपले लोक. मग एखाद्या केळ्यात एखादा सतार भाई निघला का? काय संबंध यावराशी? माझं असं मत नाही, जनतेनं आपोआपल्या जागेवर स्थिर राहायचं. बाकीच्यांचं इचकीनं हे मूर्खपणाचं टोके. कुणालाही नाव ठेवण्याचा आपल्यात लायकी नाही, आपल्यात तो अधिकार नाही. आपण म्हणूनही सुद्धा असो, आपल्यातलीच सहा माणसं, आपल्यातलीच सहा माणसं तुकोबारायच्या मुळी उतरली, मुळी उतरली. आणि एक लक्षात ठेवा, भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदाय का असा संप्रदाय, त्या संप्रदायाची मुहूर्त मेढ काशीतल्या मालकानं रवली. काशीतल्या मालकाने भंगाऱ्या भोंगाऱ्यानं रवली नाही. लोक म्हणतात आमच्या तीन पिढ्या वारकरी, आणि तो काय आम्हाला
ही वारकरी संप्रदायाची स्थापना ज्याने केली त्याचं नाव घेणं एका जनार्धनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजीने केली. वारीची परंपरा शिवजीनीच केली. ही सगळी मोठी ताकद आहे. मग अशी ज्या अधिकारी देवानं सबदेवों के बाबा भगवान शिवशंकर यांनी रवलेली या संप्रदायाची मेहेड या संप्रदायाला हलकटाची दृष्टी कशी लागन. काय कोणाची मायवेली या संप्रदायाला नाव ठेवायची अद्याप नाही. कोण्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचं भितड सोन्याचं असेल, एखाद्या संप्रदायाचा देव सोन्याचा असेल, जगात एकच संप्रदाय त्या संप्रदायातलं झाड झाड सोन्याचं आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ इतका मोठा संप्रदाय प्रबळ आहे. म्हणून एकाही नालायकाची नजर या संप्रदायाला लागणार नाही याची दखल घ्या. फक्त आपल्या संप्रदायात आपल्या संस्कृतीत जन्माला आलेल्या हलकट लोकांपासून संप्रदायाला धोका आहे. म्हणून आपले नीट करा, लोकांचं इचकू नका. विठाला विठाला एकादशीच्या दिवशी दोन कीर्तनकारांनी रस्त्यात गाडी उभी करून वडापाव खाताना मी पाहिला. मी पाहिला. मी दोन कीर्तनकारांनी वडापाव खाताना मी पाहिला. मी अशा कीर्तनकाराला घरी बोलून जर तुम्ही पाकिटं देत असताल तर पाकिटं देणाऱ्याचे पूर्वज आपण मत्या नरकात बटा 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 शेपटीच्या आळ्या होऊन पडतील. दोघाशी पतन सारी केशी.